शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह मिळाल्याबद्दल कुर्डुवाडी शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं असून चिन्ह धगधगती मशाल मिळाल्यानं कुर्डुवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून मशाली पेटवून प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर कदम आणि शिवसेना युवा महिला जिल्हाध्यक्षा साक्षी भिसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवडणूक चिन्ह धगधगती मशाल. खरं तर हे निवडणूक चिन्ह शिवसेनेसाठी नवं नाही. याच निवडणूक चिन्हावर यापूर्वी मुंबईतून शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. औरंगाबादचे मोरेश्वर सावे खासदार किंवा निवडून आलेत. त्यामुळं हे चिन्ह आम्हाला नेहमीच लाभदायक ठरलेलं आहे आणि यापुढेही ते आम्हाला लाभदायक ठरणार यात काहीच वाद नाही. पण या वेळेला या चिन्हाचं वैशिष्ट्य असं आहे की या धगधगत्या मशालातून ज्यांनी ज्यांनी आमच्याला विरोध केला, ज्यांनी ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली, त्या सर्वांना जाळून टाकण्यासाठी या मशालीचा उपयोग होतो. छत्रपती शिवाजी महाराज मशाले चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. तर मशाले चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिलं त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे मनस्वी आभारी आहोत. कारण मशाले चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांचं एक चिन्ह आहे. या चिन्हामध्ये आम्ही 50 खोके खाक करण्याचं काम या मशालीच्या कडून आम्ही महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक व कुर्डुवाडी शहरातले सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना युती सेना व शिवसेना यांच्याकडून आम्ही करणार आहोत. आणि महाराष्ट्राचं दैवत हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. मातोश्री हे आमचं मंदिर आहे. मातोश्री मध्ये बाळासाहेब आणि माँसाहेब आमचं दैवत आहे. कुणी आम्हाला नाव काय दिलं, कुणी आम्हाला चिन्ह काय दिलं हे विचार आहे. हा शिवनी या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर विलास मेहता, माजी नगराध्यक्ष डॉक्टर कदम, कुमार गव्हाणे, सचिन बागल, बापू क्षीरसागर, दिलीप सोनवर, साक्षी डिकोळे यांची उपस्थिती होती.